बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे श्रुती अजूनची लेखी ऑर्डर आहे ती उशिरा येईल, मात्र दरम्यान अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केल्यानंतर लगेचच सीबीआयनं त्या निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत काही कालावधी या निर्णयाला स्टे द्या अशी मागणी केली आणि हायकोर्टानं त्यांची मागणी मंजूर केलेली आहे. हायकोर्टानं म्हटलेलं आहे 8 नाही तर 10 दिवस आम्ही तुम्हाला देऊ, याचा अर्थ 10 दिवस अजून अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत, कारण सीबीआय या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आता आव्हान देणार आहे आणि त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला 10 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. याचाच अर्थ अनिल देशमुख आता तात्काळ आज किंवा उद्या किंवा अगदी इथून पुढचे 10 दिवस तरी तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीयेत. श्रुती मेघा, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी ही महत्वाची घडामोड आपण सांगूया. अनिल देशमुखांना जामीन मंजूर झालेला आहे, मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी स्टे देण्याची मागणी सीबीआयनं केलेली होती. सीबीआयला या निर्णयाला आव्हान द्यायचंय आणि म्हणूनच कोर्टानं त्यांना 10 दिवसांचा वेळ दिलेला आहे. मेघा, पुन्हा एकदा ही अपडेट आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगाल. श्रुती, आपण बघूया अनिल देशमुख यांचे वकील आहेत, वकिलांशीच आपण बोलूया. जामीन सीबीआयच्या पुण्यामध्ये मंजूर झालेला आहे, कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे आणि स्थगिती मिळाल्याचं कळतंय जामीन आदेशावर. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांना आज सीबीआय प्रकरणात जी अटक करण्यात आली होती गेल्या वर्षी, त्या संदर्भातील जामिनाचा अर्ज आज माननीय उच्च न्यायालयाने मंजूर केलेला आहे. नंबर 1 साठी आम्ही वसुली करत होतो अशा स्वरूपाचा कुठलाही पुरावा नसताना जबाब या प्रकरणातील सह आरोपींनी जो दिला होता त्या संदर्भातील पितळ देखील आम्ही कोर्टापुढे उघडं पाडलं. त्यांच्या जबाबातील विसंगती, माफीच्या साक्षीदाराने वेळोवेळी घेतलेली भूमिका या संदर्भात आम्ही सविस्तर युक्तिवाद केला.